पद्मशाली समाजातील इच्छुक वधूवरांच्या मेळाव्यातून वधूवरांच्या अपेक्षाबरोबरच एकमेकातील मन समजून घेता येते. भविष्यातही अशा मेळाव्याची गरज निर्माण झाली आहे अशी भावना पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे अध्यक्ष तथा माजी महापौर महेश कोठे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विडी घरकुल जवाहरनगर सवितानगर येथे नव्याने झालेल्या निर्मल मंगल कार्यालयात पद्मशाली समाजातील इच्छुक वधूवरांसाठी राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघम, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघम, पद्मशाली ज्ञाती संस्था, पद्मशाली शिक्षण संस्था व श्री मार्कंडेय प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर म्हणून आणि प्रसिद्धी प्रमुख म्हणून सोलापुरातील लोकप्रिय स्थानिक तेलुगू चॅनल स्वरांजली न्यूज चॅनल आणि टी बालाजी चॅनलच्या वतीने यशस्वीरित्या पार पाडले. जुना विडी घरकुल जवळील या निर्मल मंगल कार्यालयात या राज्यस्तरीय वधूवर मेळाव्याचं उद्घाटन पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे अध्यक्ष तथा माजी महापौर महेश कोठे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास महाराष्ट्र पद्मशाली संगमचे अध्यक्ष भूपती कमटम, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, सरचिटणीस संतोष सोमा, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गड्डम, विश्वस्त मुरलीधर आरकाल, रामचंद्र जन्नू, नरसया इपाकायल, उद्योजक अंबादास बिंगी, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, राज्यस्तरीय पद्मशाली वधूवर मेळाव्याचे संयोजक यशवंत इंदापुरे, श्रीधर सुरा, पुरुषोत्तम सग्गम, गणेश पेनगोंडा, संगीता इंदापुरे, श्रीनिवास एमुल, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, विठ्ठल कोटा, शशिकांत केंची, राज्यस्तरीय पद्मशाली वधूवर मेळाव्याचे प्रसिद्धी प्रमुख तथा स्वरांजली चॅनलचे संस्थापक दयानंद मामड्याल, व्यंकटेश आकेन यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात सोलापूरसह अहमदनगर, जालना, पुणे, संगमनेर, औरंगाबाद, मुंबई, भिवंडी, जळगाव, वाशिम, नांदेड, किनवट, परभणी, छत्तीसगड, हैदराबाद, इचलकरंजी आदी भागातून जवळपास 324 इच्छुकांनी नावनोंदणी करून कार्यक्रमात सहभाग नोंदविला. श्री मार्कंडेय मूर्ती पूजनानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. फेटा बांधून मोतीमाळ त्यांना भेट देण्यात आली. यावेळी प्रास्ताविकात संयोजक यशवंत इंदापुरे यांनी पद्मशाली समाजातील वधूवर मेळावा आयोजित करण्याचा उद्देश स्पष्ट केला. तसेच या मेळाव्यासाठी सोलापूरसह राज्यभरात पद्मशाली समाजाच्या वधूवरांसाठी स्थळं जुळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचं आभार मानलं. पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली समाजाचे अध्यक्ष महेश कोठे यांनी समाजातील इच्छुक वधूवरांच्या पालकांनी नियोजित वधूवरांच्या अपेक्षा या ठेवाव्यात. त्या सर्वच इच्छा आकांक्षा एकाच व्यक्तीकडे उपलब्ध नसल्याने आपल्या पाल्याच्या भविष्यातील विचार करून निर्णय घ्यावा, कारण हल्ली इतर समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तो लवकर दूर करण्यासाठी आपल्या पाल्यांनी याकडे लक्ष द्यावे, तसे लक्ष देणे गरजेचे आहे. असे मिळावे दरवर्षी व्हावं असं अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. खर तर मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत पुरुषोत्तमजी सक्कम यांना. त्यांनी त्यांचं नवीन कार्यालय इथं सुरू करत असताना केवळ ह्याचं उद्घाटन ठेवण्यापेक्षा या निमित्ताने वधूवर परिचय मेळावा घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली. आणि मामड्यालनी मला वाटतं इंदापुरेंना जबाबदारी दिली आणि त्याप्रमाणे पुढचं वेळ कमी असतानासुद्धा कमी वेळेमध्ये आपण चांगल्या पद्धतीने हा वधूवर परिचय मेळावा भरवतोय. मला माहिती नाही पुढच्या 10-15 वर्षानंतर असे मेळावे भरतील का नाही किंवा भरवण्याची वेळ येईल का नाही. कारण आजकाल आपण बघतोय इंटरकास्ट मॅरेज मुलं शिका लागलेली आहेत आणि इंटरकास्ट मॅरेजवर सुद्धा जरा जोर झालेला आहे आणि त्यामुळं भविष्यात असे मेळावे होतील का नाही ह्याची शंका वाटते. आज आपण बघत होतो पूर्वीच्या काळामध्ये मला वाटतं वर असेल किंवा वधू असेल आई वडील जे निर्णय घेतील बऱ्याच वेळा असं व्हायचं की ते मुलगा किंवा मुलगी एकमेकाला बघायचे सुद्धा नाही, आई वडीलच ठरवायचे आणि ते लग्नाला उभे राहायचे. म्हणजे अशी एक पद्धत होती पूर्वीच्या काळामध्ये. हळूहळू काळ बदलत गेला आणि मग एकमेक आपण आपले एकमेकाचे निवड सांगायला लागलो, एकमेकाला
कशा पद्धतीचे मला वधू पाहिजे किंवा वर पाहिजे हे एकमेकाला आपण शेअर करायला लागलो आणि वधूवर मेळाव्याच्या माध्यमातून जर मला वाटतं आपण सगळ्याच अपेक्षा इथं त्यांच्या विचारून घेतो आणि त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे सगळ्या एकमेकाला आपण सांगतो आणि त्यामुळं एकमेकाचा चांगला परिचय एकमेकाला होऊ शकतो कारण शेवटी एकमेकाबरोबर आपल्याला आयुष्य काढायचं असतं पुढचं आणि त्यामुळं आपली ओळख एकमेकाची व्यवस्थित जर असेल तरच आपल्याला पुढचं आयुष्य चांगलं जगणं सोपं होतं आणि मग शेवटी समविचार जमणं फार महत्त्वाचे असतात विचार जर नाही जमले तर मग अनेक अडचणीला सामोरं जावं लागतं म्हणून अशा वधूवर परिचय मेळाव्यातून जरी वेळ कमी असला तरी तुमच्या अपेक्षा एकमेकाला कळतात आणि त्या अपेक्षेमध्ये आपण बसतो का नाही हे सिलेक्ट करणं मला वाटतं जास्त सोपं होतं आणि म्हणून काळाची गरज आहे की वधूवर परिचय मेळावे होणं गरजेचं आहे. पूर्वीच्या काळात आपण बघत होतो की लोक स्थळ ठराविक काही लोक स्थळं सुचवायचे आणि तेवढ्याच स्थळाला मग आपण विचार करत होतो पण आता ह्या परिचय मेळाव्यातून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वधू किंवा वर आपल्याला सिलेक्ट करायला चान्स मिळतं आणि आपले विचारसुद्धा एकमेकाला मांडण्यामध्ये त्याला आपल्याला मोठा फायदा होतो. निश्चित मी आलेल्या सगळ्या जे काही लोकांनी नोंदणी केली आहे त्यांचं हितं अपेक्षा भंग होऊ नये त्यांची स्थळं जमावीत अशीच मार्कंडेच्या चरणी प्रार्थना करतो की इथं ज्या अपेक्षेने आपण आलात तर तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला एकमेकाची जोडी जमो आणि तुमचं पुढचं आयुष्यसुद्धा पुढचं वैवाहिक जीवनसुद्धा सुखसमृद्धी आणि यश कीर्तीचं जावो अशी शुभेच्छा आपल्याला या निमित्ताने खास देतो. बोलल्यासारखं बरंच आहे परंतु मला वाटतं कार्यक्रमालाच ऑलरेडी आपण थोडासा उशीर केला आहे आणि सोलापूरची थोडा ऊन वाढत चाललेलं आहे आत्ताच मला वाटतं थोडंसं उकडतं आहे त्यामुळं जास्त वेळ आपला न घेता सगळ्यांना मुख्य जो कार्यक्रम आहे तो एकमेकाची ओळख करून देणं आणि त्यांचा परिचय एकमेकाला होणं गरजेचं आहे त्यामुळे मी अधिक या ठिकाणी न बोलता परत एकदा आलेल्या सर्व वधू आणि वरांना मनापासून शुभेच्छा देऊन रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मार्कंडे. पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी संस्थेच्या वतीने सर्व सोयींनी युक्त ऑफिस उपलब्ध करून देण्यात येईल. वधूवरांचे काम पाहणारे समाज बांधव तेथे येऊन काम पाहावे असे सांगितले. प्रत्यक्ष काम करत असताना आपल्या ऑफिसमध्ये न करता आपल्या पद्मशाली ज्ञाती संस्थेचं मध्यमंगल कार्यालय आहे, मार्कंडे मंदिर आहे, तुम्ही दररोज तिथं बसत जावा, तुम्हाला आम्ही केबिन करून देतो. म्हणजे परगावून येणाऱ्या लोकांना सुद्धा सुकर होईल तेव्हा तुम्ही याचा विचार करावा आणि कमी वेळेत हा यशस्वी केल्याबद्दल मी पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने संयोजकाचे आभार मानतो. धन्यवाद सर. पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गड्डम यांनी या महामेळाव्यामुळे राज्यभरातील समाज बांधव एकत्र आल्याने समाजाप्रती असलेलं प्रेम संबंध वाढून मनोमिलन होण्यास मदत होईल असे सांगत या महामेळाव्याचं त्यांनी कौतुक केलं. त्या वधूवर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य वधूवर प्रतिष्ठानच्या सर्व इथं उपस्थित असलेल्या वधूवरांना संयोजकांना विनंती करतो की ह्याही पुढे आता समाजाचा अध्यक्ष ह्या आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला आपण प्रतिसाद करून समाज म्हणजे आपल्याला काय एकोपा आहे समाजाचं मंदिर आहे त्या ठिकाणी सर्व सोयीनियुक्त आहेत असे तिथं करावे आणि ह्याही पुढे फार लवकर त्या संयोजकांना वेळ कमी मिळाला आणि वधूवरांना संधी मिळाली नाही पुढच्या वर्षी त्यांनी अगोदर या कार्यक्रमाला सुरुवात करून चांगल्या प्रतिसादाने कराव्या व पुढच्या वर्षी त्यांना या शुभेच्छा देतो आणि आलेल्या सर्व वधूवरांना माझी शुभेच्छा. या मेळाव्यासाठी आलेल्या उपवधू वर व पालकांना ओळखपत्र नोट पॅड पेन आणि पिशवी देण्यात आले. या ठिकाणी आलेल्या समाज बांधवांना सकाळी नाश्ता दुपारचं जेवण आणि 2 वेळा चहापानाची सोय करण्यात आली. या महामेळाव्यासाठी पद्मशाली इंजिनियर्स असोसिएशनचे वेणुगोपाल एमूल आणि त्यांच्या टेक्निकल टीमने ऑनलाईन व ऑफलाईनची जबाबदारी पार पाडली. यावेळी इच्छुक वधूवरांनी सभा मंडपातील व्यासपीठावर येऊन आपला परिचय करून दिला. मेळावा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघम, पश्चिम महाराष्ट्र संघम, पद्मशाली ज्ञाती संस्था, पद्मशाली शिक्षण संस्था, श्री मार्कंडेय प्रतिष्ठान, पद्मशाली युवक संघटना, पद्मशाली महिला मंडळ, पद्मशाली सखी मंच
यांच्यासह पद्मशाली समाजातील विविध संघटनांनी प्रयत्न केले. राज्यस्तरीय वधूवर मेळावा यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे यशवंत इंदापुरे, पुरुषोत्तम सग्गम, श्रीधर सुरा, श्रीनिवास एमूल, प्रसिद्धी प्रमुख दयानंद मामड्याल, स्वागत समिती प्रमुख दत्ता बडगू, नागेश कन्ना, श्रीनिवास नाक्का, नारायण एरवा, स्वाती पेगड्याल, प्रकाश कुरापाटी, विमला पुट्टा, माधवी अंदे, शेखर रिगे, पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष अमर एकलदेवी, गोविंद चिंता, योगेश मार्गम, मधुकर येमूल, तुषार जक्का, लक्ष्मण सादुल, अनिल कन्ना, नागनाथ गज्जम, श्रीनिवास कोडम, किनवटचे संतोष कोकलवार, संगमनेरचे अमोल बोद्दुल, चिंचवडचे रमेश दासरी, इचलकरंजीचे अध्यक्ष अंबादास ताला, पुण्याचे महेश जन्मल, बद्रीनारायण जन्नू, अजय पोन्नम, व्यंकटेश दोंता, दयानंद आडम, श्रीनिवास पोटाभत्ती, मुरली धारा, रमेश अनलदास, इंदिरा सामल, लक्ष्मी मॅकल, मोहन ताटी यांच्यासह समाज बांधवांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात प्राध्यापक गोपाळ मुरदिडी, सौरेणुका बुधारम, गिरीश गोस्की, नागदेव मॅनापंतुलू यांनी वधूवरांचं परिचय करून दिला. मुख्य कार्यक्रमाचं उद्घाटन सूत्रसंचालन व्यंकटेश आकेन आणि व्यंकटेश रत्सा यांनी केले.